इथे मी दोन काचेचे ग्लास घेतलेले आहेत एक काचेचं बाऊल घेतले आणि एक छोटसं सुद्धा काचेचा ग्लास मी ग्लास घेतलेला आहे तुम्ही इथे स्टीलचे ग्लास स्टीलचा बाऊल घेऊ शकता काचेच्या वस्तूमुळे अगदी छान दिवे दिसतात त्याच्यामुळेच मी इथे काचेची घेतलेले आहेत तुम्हाला मी जसं आता प्लॅस्टिकचा ग्लास दाखवलं तसं सुद्धा तुम्ही दिवे बनवण्यासाठी घेऊ शकता ग्लासांमध्ये पहिलं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा थोडेसे जास्त आपल्याला हे ग्लास आणि बाउल भरून घ्यायचं आहे यामध्ये आपण कलर घालणार आहोत तुम्ही असे साधे प्लेन सुद्धा तिने पाण्याचे करू शकता मी इथे फोड कलर घेतलेला आहे तुमच्याकडे लिक्विड फोड कलर असतील ते घेतले तर सुद्धा चालेल मुलांचे जे ड्रॉइंग कलर असतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता एका ग्लासामध्ये नखवर मी हिरवा फोड कलर घालून घेतलेला आहे अगदी नखभरच घालायचं मी कलर घालून चमच्याने तो मिक्स नाही केला का मिक्स केला नाही हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे दुसऱ्या ग्लासामध्ये जे मुलांचे ड्रॉइंगचा कलर आहे ना त्यापैकी तुम्हाला कोणता जो कलर आवडेल ना तो कलर तुम्ही घालून घ्या आता दुसऱ्या ग्लासामध्ये सुद्धा मी कलर घालून घेतलाय आणि जे आता आपलं काचेचं बाऊल आहे ना त्यामध्ये मी कलर नाही घालणार आहे तर ते मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीमध्ये डेकोरेट करून दाखवणार आहे इथे मी फुलं घेतलेली आहे मी ऑरेंज कलरचा चेंडूच फुल घेतलं तुम्ही कोणतंही तुमच्या घरामध्ये जी फुलं असतील ना ती फुलं तुम्ही डेकोरेट करण्यासाठी घेऊ शकता दिवाळीला काय कोणत्याही स्पणाला तुम्ही असे दिवे बनवून घरात ठेवला तर एक सकारात्मक ऊर्जा तयार होते मी आता मध्ये साइडनी ऑरेंज कलर कोंडा आणि मध्ये पिवळा कोंडा आणि नंतर दुसरं मी फूल ठेवून घेतलं तुमच्या घरामध्ये जी कोणती फुलं असतील त्यांनी तुम्ही डेकोरेट करू शकता छोटा ग्लास आहे त्याच्यामध्ये मी असे घरामध्ये आपल्या मणी किंवा प्लास्टिकची जी काही फुलं असतील ना त्यांनी सुद्धा तुम्ही असं डेकोरेट करू शकता इथे मी छोटा प्लास्टिकचं फुल आहे ते मध्ये घालून घेतले दिसायला खूप छान दिसत मी तुम्हाला चार पद्धतीमध्ये करून दाखवलंय तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही डेकोरेट करू शकता इथे मी, मी प्लास्टिकचा ग्लास घेतले त्याऐवजी तुम्ही जी आपली चे चे दाटली असते ती सुधवू शकता मी बाटली ते बाटलीच बुज घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही बाटलीचं बुज असं स्क्वेअर काढण्यासाठी घेऊ शकता श्रीकंडच्या डब्याचे झाकण असतात ते तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे बाटली किंवा ग्लास नसेल प्लास्टिकचा तो तुम्ही श्रीकंडच्या डब्याचे झाकण घेऊ शकता आता इकडे प्लास्टिकचा ग्लास आहे तर तोच मी कट करणार आहे तुम्हाला करायचा नसेल तर तुम्ही त्याचे स्क्वेअर छोटे छोटे करू शकता आपल्याला जास्त मोठे नाही करायचे तर छोटे छोटे स्क्वेअर आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर इथे आता चार आहे त्यामुळे मी चार स्क्वेअर तयार करून घेते जो आपल्याला स्क्वेअर कट करायचा आहे तो एक इंचा पाहिजे मी इथे एक इंचाचे चार स्क्वेअर तयार करून घेतलेत पण जर आपला ग्लास एक छोटा आहे तर आपल्याला अर्धा इंचा स्क्वेअर कट करायचा आहे इथे आता चार स्क्वेअर तयार करून घेतलेत आपल्याला त्याला बरोबर होल मद करून घ्यायचा आहे त्यासाठी तुम्ही अशी मोठी सुई घेऊ शकता किंवा जी छोटी टोकदार पैसे असते ना त्याने सुद्धा तुम्ही होल करू शकता होल मोठा करायचा नाही तर फक्त त्यामध्ये वाद जाईल इतपत तो होल करून घ्या होल जर मोठा झाला तर ती वात आहे ती खाली निभूणी जाईल मी कैचिनी बरोबर मधोमध मात एक छोटासा गोल करून घेतलाय आता आपल्याला वाती करायला घ्यायच्या वातीचा आपल्याला मोठा नाही करायच्या तर त्या एक इंच लांब एवढाच वाती आपल्याला करून घ्यायच्या एका ग्लासामध्ये आपल्याला दोन वाती लागणार म्हणजे इथे दोन ग्लास एक पाऊल आणि एक छोटा ग्लास आहे आपल्याला आठ वाती तयार करून घ्यायच्यात एका ग्लासामध्ये आपल्याला दोन वाती घालायच्या आहेत ह्या वातीची टोक जी आहेत ना ती एकमेकाला जुळवून घ्यायची आहेत वाती एकमेकांना अशा जुळवून घेतल्या की आपल्याला सहज त्या घालता येतात आपण हे प्लास्टिक तयार करून घेतले त्या पोलामध्ये आपल्याला ह्या वातीचे आहेत त्या घालवून घ्यायच्या आता मी जे हे ग्लास तयार केलेले आहे त्यामध्ये मी अत्तर घालणार आहे मी इथे गुलाब अत्तर घालत आहे अगदी एक ते दोन थेंब एवढंच आपल्याला ह्यामध्ये अत्तर घालायचं आहे तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल ना ते अत्तर तुम्ही घालू शकता तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी सुद्धा चालेल अत्तर घातल्यामुळे हे दिवे एकदम सुवासिक असे तयार होतात आ तेल घालून अजिबात ते मिक्स नाही करायचं ते वरती तेलाचा तबंग तसाच राहिला पाहिजे म्हणजे हे दिवे खूप वेळ अगदी छान पेटत राहतात छोट्या ग्लासामध्ये सुद्धा आपल्याला तेल घालून घ्यायचंय आपल्याला दोन दोन चमचे तेल घालून घ्यायचंय वाती ज्या आपण करून ठेवलेल्या आहेत त्या वात आपल्याला तेल लावून घ्यायचंय वाती चांगल्या तेलामध्ये बुडल्या पाहिजेत चांगलं तेल जे आहे ते ना ते वातींना लागलं पाहिजे म्हणजे वाती छान पेटतात मधनं फुल मी उचलून घेतलेलं आहे आणि आपल्याला बरोबर मधोमध मत असं तेल जे आहे ते घालून घ्यायचंय आता वातींना मी तेल लावून घेते वर आणि खालून दोन्ही साईडने मी अगदी छान आपल्याला वातींना तेल लावायचंय पूर्णपणे वाती त्या तेलामध्ये भिजल्या पाहिजेत आता आपल्याला ह्या वाती अगदी मधोमध छान ठेवून घ्यायच्या आहेत हलक्या हातानेच आपल्याला त्या ठेवायच्या आहेत वातींना तेल लावून घेतलंय आता आपण हा पेटवून घेऊया पेटवल्यावर तुम्ही बघू शकता अगदी खूप छान ह्याचा प्रकाश येत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं जो खायचा हिरवा कलर मी एका ग्लासामध्ये घातला होता तो मी मिक्स का नाही केला इथे तुम्हाला मी दाखवते हा जो खायचा कलर हिरवा घातलेला आहे त्या ग्लासाला तुम्ही बघू शकता खायचा कलर घातल्यावरती त्याचा थोडासा कलर आहे तो जाऊन खाली बसलाय मध्ये पाणी तशच्या तसे, तसे नितळ दिसतंय आणि वरती आहे ना तो थोडासा खायचा कलर हिरवा दिसतोय म्हणजे हिरवा आणि पाणी कलर पुन्हा हिरवा असं ते दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी तो मिक्स नाही केला पण तुम्हाला ज्या पद्धतीमध्ये आवडत असेल जसे ग्लास किंवा पाऊल डेकोरेट करायला आवडत असेल तसे तुम्ही ह्या दिवाळीला डेकोरेट करून घराची शोभा वाढवू शकता इथे पहिले आपण करणार आहोत वाती त्यासाठी मी इथे कापूस घेतलेला आहे जो कापूस आपल्या घरामध्ये असतो वाती बनवण्याचा तोच कापूस आपल्याला घ्यायचा आहे कापूस थोडासा असा सरळ करून त्याचे दोन्ही टोक दो आहेत ना ती अशा आतमध्ये करून घ्यायची आणि दोन्ही टोकं एकमेकांना जळवून अशी पीळ घालून घ्यायची अगदी पटकन सहज ही वात तयार होते त्या वाती मार्केटमध्ये जशा वाती एकदम लांब सडक असतात मोठ्या तशा वाती बनवण्यासाठी थोडासा पातळ असून छोटासा कापसाचा तुकडा घ्यायचा आणि तोच त्याला गुंडाळायचा आहे अशी पिळ द्यायची बघा आपली वाद ही इथे तयार झालेली आहे वाद करण्याची मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते इथे थोडासा कापूस सरळ करून घेतला की वाद एकदम सरळ राहते दिव्यामध्ये अशी बात ती इकडे तिकडे होत नाही आता दुसऱ्या पद्धत म्हणजे तुम्हाला जर ही पद्धत नाही जमली तर कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटते ती तुम्ही करून करा इथे आता दुसऱ्या पद्धतीमध्ये करण्यासाठी मी इथे जे टोक आहेत ती सगळी टोकं अशी एकमेकाला जुळवून घेणार आहे ही सगळी टोक अशी एकमेकाला जुळवून घेतली की त्या टोकाने तुम्ही घालून घ्या म्हणजे ते दुसरी पद्धतीमध्ये वात तयार झालेली आहे जिचा कापूस घेऊन जी वातीचा टोक आपण केलेला आहे त्याभोवती मी गुंडाळून घेतलं ही टोक सुद्धा अगदी मार्केटमध्ये मिळतात वाती तशीच लांब सडक झालेली आहे आता आपण करणार आहोत त्या वाती जाड त्या वाती करायला कापूस थोडासा जास्त लागतो इथे मी कापूस घेतलेला आहे आणि तो थोडासा असा सरळ करून आपल्याला ह्यामध्ये एक कापसाचा छोटासा गोळा तयार करून तो आतमध्ये ठेवून घ्यायचा आहे मार्केटमधल्या वाती थोड्या जाड असतात असा गोळा ठेवून ज्या टोकं आहेत जी पहिली आपण वाती केली तशीच त्याची सुद्धा टोकं एकमेकाला जुळवून घ्यायची आहे आतमधला कापूस तसाच ठेवून द्यायचा आहे सगळी टोकं मी अशी जुळवून घेतली आणि आता आपल्याला याची पीळ घालायची मी तुम्हाला इथे वाटेत पाणी घेऊन दाखवलेलं आहे पाणी मी ह्यासाठी घेतले की तुम्हाला पीळ घालायला नसेल जमत असेल पोटाला अगदी जर असं पाणी किंवा तुम्ही दूध घेऊन लावलं तरी सुद्धा चालेल पाणी जास्त लावायचं नाही जास्त जर जा पाणी लावला तर वाती सगळं ओलसर होतील ते आता मी छोटासा कापूस घेऊन टोक आहे तिचं त्याला गुंडाळून घेतलेला आहे आपली इथे जशी मार्केटमध्ये असते चाडवात तशीच वात अगदी छान आपली इथे फुलवात बनवून तयार झालेली आहे आता ह्या वाती आपल्याला अजूनच सुहासिक करायच्या आहेत सुंदर करायच्या आहेत तर त्या शास्त्र शुद्ध पद्धतीमध्ये कशा सुंदर करू शकतो ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे घेतले अष्टबंध तुम्ही इथे कुंकू पण घेऊ शकता इथे आता मी अष्टबंध घेतले आणि दुसऱ्या वाटीमध्ये अगदी थोडंसंच दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला जास्त नाही लागत अगदी थोडंसंच दूध लागतं दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता जे वातीचं टोक आहे त्याला मी अगदी दुधाचा वोट लावून घेतले म्हणजे ते थोडस असं उलसर करून घेतले नंतर अष्टगंध लावून घेतलेला आहे तयार होतात दिसायला खूप छान दिसतात अशा इथे वातींना अष्टगंध लावून झालेला आहे वाती बघा किती दिसायला छान दिसत आहेत त्या आता आपण इथे दिवे तयार करायला घ्यायचे आहेत मी तुम्हाला पहिले तुपाचे दाखवते इथे मी तोप घेतलेला आहे तुम्हाला जेवढे दिवे करायचे तेवढा तुम्ही तोब घ्या आणि मी इथे मेणबत्ती घेतलेली आहे तुम्ही अर्ध तूप आणि अर्ध वनस्पती डालडा असतो तो, तो सुद्धा ह्यामध्ये घालू शकता भीमशेन कापूर घातलाय तुमच्याकडे जो कापूर असेल तो तुम्ही घालू शकता मेनबत्ती कापूर घालून आपल्याला हे तूप आहे ते फक्त गरम करून घ्यायचंय गरम झालं की मेणबत्ती आणि कापूर त्या तुपामध्ये वितळतो आता दिवे करायचे त्यासाठी असा छोटी वाटी तुमच्याकडे जशा छोट्या वाट्या असतील किंवा असं चॉकलेटचं सिलिकॉन मोड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सिलिकॉन मोडमध्ये सुद्धा दिवे खूप छान होतात इथे आता तूप जास्त गरम नाही केले तर फक्त मेणबत्ती आणि कापूर वितळ एवढंच मी ते गरम करून घेतलेलं आहे आता ते थोडंसं थंड करून घेतले आणि आपल्याला आता त्यामध्ये ता वाती घालायच्या आहेत आणि मग तूप आहे ते घालून घ्यायचे आपण तूप घातलेलं आहे त्यामध्ये कापूर घातलेला आहे आणि मेणबत्ती घातलेली आहे त्या खूप वेळ पेटात राहतात आणि कापूर घातलेला आहे त्यामुळे त्या कापूरचा सुगंध सुद्धा छान दरवळतो इथे आता तुम्हाला लहान मोठे ज्या साईजमध्ये दिवे पाहिजेत तेवढं तुम्ही तूप त्यामध्ये घालून घ्या मेणबत्ती घातलेली आहे त्यामुळे हे दिवे जे आहेत ते खूप वेळ पेटत राहतात आता मी सगळ्यामध्ये असेच तूप जे आहे ते घालून घेते मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये तुम्ही वनस्पती डाळडा घातला तरी सुद्धा चालेल अर्धा तूप अर्धा डाळडा घालू शकता पण मेणबत्ती आपल्याला घालायचीच आहे त्यामुळे मार्केटमध्ये जसे दिवे मिळतात तसेच दिवे आपले घरी तयार होतील आता इथे मी मुलांच्या क्रेवांसचा कलर आहे ना तो घेतलेला आहे रंगी रंगीबेरंगी जर तुम्हाला दिवे करायचे असतील तर रंगीबेरंगी क्रेवांस तुम्ही घेऊ शकता फक्त त्यामध्ये अगदी असा एकदा दोनदाच तो क्रेवांस फिरवायचा आहे त्या क्रेवांसचा कलर आहे तो चांगला त्या तुपामध्ये येतो आणि जसे बार्केटमध्ये मिळतात रंगीबेरंगी दिवे तसे सुद्धा तुम्ही करू शकता एकदम सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट मोड आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला वाती ठेवायच्या आहेत आणि नंतर आपल्याला वरून तूप घालून घ्यायचे तुपात मेणबत्ती घातलेली आहे त्यामुळे हे दिवे सेट व्हायला जास्त वेळ लागत नाहीये फ्रीजमध्ये पंधरा ते वीस मिनिटांमध्ये छान हे सेट होतात मी आता हे फ्रीजमध्ये ठेवून घेते मी वीस मिनिट दिवे फ्रीजमध्ये ठेवले होते इथे तुम्ही बघू शकता अगदी छान मार्केटमध्ये मिळतात तसेच त्यापेक्षा सुद्धा सुंदर आपले हे घरी दिवे तयार झालेले आहेत इथे आता सुरीने कळा जी आहे ती सोडवून घ्यायची आहे आणि चमच्याचं असं टोक आतमध्ये घालून ते बघा तुम्ही बघू शकता अगदी सहज आपला हा दिवा तुपाचा तयार झालेला आहे वाटेतून किती सहज असा निघालेला आहे तुम्ही पंथीमध्ये किंवा तुमच्याकडे जे निरांजन असेल त्यामध्ये ठेवून तुम्ही पेटवू शकता आपला हा कलरचा दिवा सुद्धा किती छान तयार झालाय सिलिकॉन मूळचे दिवे काढायला अजिबात सुरीचा चमच्याचा वापर करावा लागत नाही अगदी ते छान दिसतात त्याच्या आकारामुळे ते अजूनच दिसायला सुंदर दिसतात त्याचे वेगवेगळे आकारचे आहेत दिवे तयार केल्यावरती एका डब्यामध्ये वरून ते फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे जसेच्या तसे ते छान राहतात हे दे तुम्ही देवाजवळ किंवा पंथीमध्ये दरवाजाच्या बाहेर सुद्धा लावू शकता इतक्या छान वाती आपण केलेल्या आहेत तुपाचे सुंदर सुवासिक काकूर घातल्यामुळे आपले हे दिवे तयार झालेले आहे आता आपण करणार आहोत तेलाचे दिवे तेला तेला ते आता तेलाचे दिवे करतोय त्यासाठी तुम्ही दिवे लावण्यासाठी जे ते तेल वापरता तेच तेल तुम्हाला घ्यायचं आहे तेलाचे दिवे आहेत त्यासाठी आपल्याला मेणबत्तीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे मी इथे सगळं तेल घेतले तुम्ही अर्ध तेल अर्ध तूप घेऊ शकता किंवा अर्ध तेल अर्धा वनस्पती डालडा सुद्धा घेऊ शकता मी इथे तेलामध्ये भीमसेन कापूरचा तुकडा घालून घेते तुमच्याकडे जो कापूर आहे तो तुम्ही घालून घ्या फक्त आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे थोडस गरम झालं की कापूर आणि मेणबत्ती त्यामध्ये वितळली जाते तेल गरम होते तोपर्यंत मी इथे दिवे घेतले तुमच्याकडे जे पणती दिवे वाट्या छोट्या जे असेल ते तुम्ही इथे घेऊ शकता आपल्याला त्यामध्ये पहिल्या का ज्या वाती आपण तयार करून घेतल्या त्या ठेवून घ्यायच्या आहेत तेल सुद्धा इथे छान गरम झालेलं आहे थोडस मी ते थंड करून घेतलं तशी जास्तीची वाफ आहे ती निवून गेलेली आहे आता आपल्याला ह्यामध्ये तेल जे आपण गरम करून घेतले ते घालून आहे मी तुम्हाला इथे पुन्हा सांगत आहे की तेलाचे फक्त दिवे करतायत तर मेणबत्तीचा वापर थोडासा जास्त करा हे दिवे तयार झाले की एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घ्या म्हणजे जसेच्या तसेच ते राहतील इथे आता मी ह्या दिव्यामध्ये फक्त एकच चमचा तेल घातलेला आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की एक चमचा तेलामध्ये आपण दिवे करतो तर मी ह्या दिव्यामध्ये फक्त एक चमचा तेल घातलं आपण तेलामध्ये घातलेली आहे मेणबत्ती त्यामुळे एक चमचा तेल घातलं तरी सुद्धा मेणबत्ती आहे तर खूप वेळ दिवा हा पेटत राहतो आता मी तुम्हाला जेवढं तेल पाहिजे तेवढं तेल तुम्ही घालून घ्या आणि हे दिवे आहेत ते एका ताटामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये वीस मिनटांसाठी ठेवून द्या तुमच्याकडे जर औषधाच्या बाटलीचे असे झाकण असतील ना तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा दिवे तयार करू शकता आता हे दिवे मी वीस मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवले होते मार्केटमध्ये जसे दिवे मिळतात तसे दिवे आपले हे तयार झालेले आहेत तुम्हाला जर हे तेलाचे दिवे सुद्धा कलरिंग करायचे असतील तर तुपाचे दिवे बनवताना मी तुम्हाला दाखवलं की कलरचे दिवे कसे बनवायचे तसेच तुम्ही तेलाचे दिवे कलरचे बनवू शकता आता आपण हे काढून घेऊया तेलाचे दिवे सुद्धा अगदी सहज निघतात आपल्याला पहिली तिची कडा जी आहे ना ती अशी सोडवून घ्यायची आहे कडा सोडवून घेतली की सहज हे दिवे आहेत ते निघून येतात मग किती सहज आपला हे दिवा सुटकालेला आहे अगदी मार्केट सारखाच दिसायला दिसत आहे असं वाटतही नाही की हे दिवे तेलाचे आहेत करून आपण जेव्हा नवीन फुलसाडू विकत घेतो त्यामध्ये एवढा भुस्सा असतो असतो तो, तो, तो आपण एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकाच मिनिटात कसा काढायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी ते जे आपलं बाथरूम घासायचा ब्रश आहे ते घेतलेला आहे ते ब्रश एकदम हलक्या हातावरतीच आपल्याला वरून खाली ह्या दिशेने न्हायचं आहे अगदी हलक्या हातावरतीच ब्रश आपल्याला ह्या झाडूवर वर आहे अजिबात जोर काढायचा नाही बोसा जो आहे झाडूतला तो अगदी एका मिनिटात सगळा भुसा निघतो झाडू साफ करण्यासाठी जो वेळ लावायचा तो आता लागणार नाही आणि झाडू काढताना जो भुस्सा घरभर बडायचा त्या मिनिटातच बाथरूम घासायच्या ब्रशने तुम्ही हा भुस्सा झाडूचा सगळा काढून घेऊ शकता झाडू गोल गोल फिरवत आपल्याला हा ब्रश फिरवायचा आहे आणि आतल्या साईडने सुद्धा झाडूच्या काड्या हलक्या हाताने बाजूला करायच्या आणि हलक्या हातानेच आतमधून सुद्धा हा ब्रश फिरवायचा तुम्ही इथे बघू शकता आपला पुसा किती निघालेला आहे तो मी इथे तुम्हाला आता दुसरी सुद्धा पुसा काढायची दाखवणार आहे पण ही जी पद्धत आहे ती सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि एका मिनिटातच सगळा झाडूचा पुसा अगदी सहज निघून जातो त्यानंतर आपल्याला सेकंड टाईम पुन्हा हलक्या हातावरती हे ब्रश ते फिरवून घ्यायचा म्हणजे कुठे जर काही थोडा जरी पुसा झाडू मध्ये शिल्लक राहिला असेल तर तो निघून जाईल आणि नंतर आपल्याला झाडू जोरा जोरात नाही तर अगदी हलक्या हातावरच ती अशी हलवायची आहे म्हणजे आतमध्ये अडकलेला भुस्सा सुद्धा सगळा निघून जाईल दुसरी पद्धत मध्ये दोन हातावरती झाडू मांडीवर ठेवायची आणि दोन हाताने अशी तीच चोळायची आहे म्हणजे जो भुस्सा आहे झाडूचा तो निघण्यास मदत होईल पण जी ब्रशची पद्धत आहे त्यामध्ये एकदम सोपी पद्धत आणि सगळा झाडूतला गुस्सा जो आहे तो अगदी सहज निघून जातो पण जर तुम्हाला ब्रशने करायचं नसेल तर तुम्ही हातावर ते चोळून सुद्धा असा पुस्ता काढू शकता तर इथे आता मी तुम्हाला झाडू साफ करण्याच्या दोन पद्धती दाखवलेल्या आहेत झाडू मी ब्रशने साफ करून घेतली एका मिनिटाच्या सगळा झाडू झाडूमधला पुस्साह निघून गेलेला आहे मी तुम्हाला झाडू हलवून दाखवत आहे तुम्हाला माझी एक मिनिटामध्ये झाडू साफ करण्याची पद्धत जी आहे झाडूतला पुस्सा काढण्याची पद्धत ती कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तिथे दे व्हिडिओ पाहिल्याबद्दल पूर्वक धन्यवाद